दे महाराजाने एका अभंगात म्हटलं ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली परंपरा अभंगामध्ये सांगताना सुद्धा त्यांनी सांगितलंय आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला गोरक्ष ओढला गैनी प्रती गैनी प्रसादे निवृत्ती दातारा ज्ञानदेवा सारतो जविले ही परंपरा सगळी नात संप्रदायाची आली योग मार्गाची आली आणि योग मार्गातून आल्यानंतर आश्चर्य असं वाटतं योग मार्गामध्ये योगियांचे ब्रह्म शून्य व्योमाकार ते दिसे विटेवरी योगियांचे ब्रह्म शून्य व्योमाकार ते दिसे साकार विटेवरी पण योग मार्गाची परंपरा असून सुद्धा ज्ञानवरायचं मन शून्य होण्याकडे धावलं नाही शून्य होणं हा जीवनाचं जीवनाची परिणिती मांडली नाही जीवनाची सांगता मांडली नाही तर जीवनाची सांगता कशात आहे माझे जीवीची आवडी किंवा माझे मनीची आवडी पंढरपुरा नेहिन गुडी पांडुरंगी मनरंगले काय म्हणतायत गोविंदाचे गुणी पांडु मन रंगले। वेधले पांडुरंगी मनरंगले माझ मन कुठे रंगलं हे बघा जिथे मन रंगत तिथेच ते स्थिर होत हा महत्वाचा भाग आहे बाई रस्त्याने जाताना था, कुठेही थांबत नाही पण शो केसमध्ये तिच्या आवडीचं जर एखादी साडी बघितली ते तिथे थांबते मग दुसरे म्हणले चल ग अगं माझ्या आवडीचा रंग आलाय बघतो था म्हणून थांबली बरं का एखाद्या माणसाला खाण्याची आवड आहे खाण्याच्या दुकानावर निघालाय गाडी पुढे गेलेली परत आणतो अरे चल रे जरा थोडंसं इथे छान मिळतं जिथे मन कुठे जात माझं मन तुझ्या ठिकाणी वेधलं चांगलं बघितल्यावर ज्ञानोबा रायाला पांडुरंगी मन रंगल मन रंगल की संपलं पण मला असं वाटतं किती जरी रंगल तर कालांतराने त्याचा बेरंग झाल्याशिवाय राहत नाही आज जे चित्र तुम्हाला ठसठशीत दिसतय रंग असे उमटून दिसतात ते कालांतराने फेड आउट झालेले दिसतात नाही का असंच दिसत पण मन जर प्रसन्न असेल बरं का रंगलं मन मन कसं झालं का रंगलं का रंगलं त्या मनाला दुसरं कोणी भेटलं नाही तर त्या मनाला रंगाचा रंग जो शिरंग आहे तो भेटला महाराज या ठिकाणी म्हणाले तुझी कृपा नवता जाण साधका कदा नागवे मन तू तुष्ठल्या जनार्धन मनपणा मनस्वय विसरे हम्म तू तुष्टल्या जनार्दन हा तुझी जनार कृपा नवता जाण नाथ महाराज भागवतामध्ये लिहितायत अरे बाबा पांडुरंगा कृष्ण भगवंता तुझी कृपा जिथपर्यंत होत नाही तितपर्यंत आमचं मन आम्हाला आवडणार नाही तेव्हा त्याची कृपा कशी होईल हे बघणं हे पहिला महत्वाचा भाग आहे त्याची ज्याच्या ताब्यात मन आहे तुम्ही काय मनाचे मालक आहे का, का, का? एवम इंद्रिया विलासले विलासले कले चैतन्य चैतन्य म्हणजे ज्ञान मात्र अरे का मन संकल्प विकल्प त्याचेही अधिष्ठान एक एक एक, एक सांगता सांगता अमृता मध्ये शेवटी म्हणाले की काय आहे शेवटी एवम इंद्रियादि विलासले पंच ज्ञान इंद्रिय पंच कर्मेंद्रिय विलासले विलासले विला कले चैतन्य म्हणजे मात्र। मात्र। गेल्यानंतर ज्ञान हा शब्द आहे त्याचं मूर्तिमंत रूप म्हणजे पांडुरंग आहे विद म्हणजे ज्ञान ज्ञानाचा केला ठोवा नाव त्याचे ठोबा तस त्याच्या ठिकाणी मन स्थिर लावायचे हे बघा मी मन स्थिर करतो म्हणून करायला जाऊ नका एकदा आवड जडली की आपोआपच आपापच वेधोतयाचा पंढरीरायाचा 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 मनिवेधोतयाचा पंढरीरायाचा काय म्हणताय ज्ञानेश्वर महाराज माझ्या मनाला वेध लागला त्याचा वेद लागला साध्या मुलीला एका मुलाचा वेद लागला तर घरदार बाप संपत्तीवर लात मारून निघून जाते काय आहे मन काय करत बघितलं का काय केलं मनाने बाप अबज्यादेश को कोठ्याधीश म्हण हा आवडला मला तुझी संपत्ती नको माझं मन त्याच्यात गुंतलं मग मन सामान्य व्यक्तीमध्ये गुंतलं त्या मनाला जर पांडुरंग दाखवला तर माझी खात्री आहे मन हलणार नाही आमच्या जीवनाचा अनुभव तोच हो आहे आज जवळजवळ दीडशे वर्षाची परंपरा जरी असली तरी एकशे तीस चाळीस वर्ष पंढरीची वारी घरात आहे बरं का त्याच्या अगोदर आमच्या पंजीची मारुतरायाची उपासना इकडे तिकडे कुठे हल्लो नाही का दाखवताना पहिल्यांदा पांडुरंग दाखवला कानावर पहिल्यांदा आलं ते जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी तो मंत्र इतका आवडला की उठताना बसताना कुणालाही तो मंत्र आठवावा मन रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिरावले किती गोड बोलतायत फार सुंदर अभंग आहे मन रंगले रंगले मन रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिरावले मन रंगले रंगले मन इतकं रंगून गेलं इतकं रंगून गेलं की त्या मनाला खाता पिता उठता बसता एखाद्या स्त्रीचं मन पुरुषावर जडल्यानंतर ती इतकी एकरूप होते जेवण त्याच्याकरता घेते असताना घरात त्याच्या भोवती फिरते बाहेर गेला तर त्याला खायला काय पाहिजे काय पाहिजे काय नाही त्याच्या प्रेमात जशी अडकलेली असते बर का हा हे बघा कोणाच्या तरी प्रेमात अडका अडकण्यापेक्षा प्रेमस्वरूप जो भगवान आहे त्याच्या प्रेमात अडकलं तर आपोआपच मुक्ती मागायची गरजच नाही भक्तीच मागाल मला एकच कळतं प्रेमाची अवस्था भोगण्याकरता जगावं ते भोगत भोगत जगावं आणि भोगण्याकरता जन्म घ्यावा कारण प्रेम ही अवस्था तशी आहे मन रंगल्याची अवस्था आहे सगळ्याशी आपल्याला बोलायला आवडत नाही पण ज्याच्याशी संवाद करत असताना मनाला विराम मिळतो मनाला शांती मिळते ज्याच्याशी बोलता असताना रंगत येते बरं का त्याच्याशीच बोलायला आवडतं इतरांशी बोलायला आपल्याला आवडत नाही तसं तुकाराम महाराज म्हणाले मला कोणाशीच बोलायला आवडत नाही पण पन, पांडुरंगाशी बोलताना मन रंगून जातं त्याचा अर्थ असा आहे तो त्या मनाचा मालक आहे म्हणून कोणाचे तरी प्रार्थना करण्यापेक्षा मालकाची प्रार्थना करावी कोणाला तरी काही मागण्यापेक्षा हे देव दौरुशी माणसं करतात गंडा दोरा नारळ मला काही त्याच्याबद्दल बोलायचं नाही आम्ही अंधश्रद्धा काही प्रश्न नाही आहे वारकरी संप्रदाय हा सगळ्याच्या बाहेर पडलेला आहे <coughs> सगळ्याच्या बाहेर पडलेला आहे काय सांगितलं मी की मन एकदा त्याच्याशी रंगलं की इकडे तिकडे जाण्याचा प्रश्न येत मालक भेटला मी एक दृष्टांत देत असतो एक मोठा पेलवान होता सहा साडेसहा फुट उंच होता आणि एका मित्राकडे गेला तिथे पाठी लावली होती बिवेअर ऑफ डॉग्स बिवेअर ऑफ डॉग्स त्याने वाचली तर म्हटलं काय कुत्रा असेल तर काय करेन लात घाली तर कंबरड्यात मी ते केवढा मोठा पेलवान आहे पण त्या मालकाच्या समोरच्या खुर्ची खाली ते दबा धरून बसलो होतं आता ह्याने वाचावे का नाही वा बेल दाबावे की नाही मालकाला हाक मारावे की नाही याला स्वतःच्या शक्तीचा अहंकार होता अभिमान होता इतकी माझी ताकद आहे हात घालून कडी उघडली तो पाऊल टाके गप्प बसला आणि अशी उडी मारली तो ऍल्सिएशन होता बरोबर त्याचं तोंड आणि ह्याचं तोंड एका जागी आलं नुसतं जागे आलं नाही असं साधारा फाडून काढला मग हाक मारला ओ गोविंदराव ओ गोविंदराव ओ गोविंदराव ते म्हणले काय झालं अहो तुमच्या कुत्र्याने बघा आम्ही तुम्हाला अगोदर सांगितलं होतं आम्हाला हाक मारा नाही कळलं मालकाला हाक मारल्यानंतर कुत्र जर गप्प बसत तर मनाच्या मालकाला हाक मारल्यानंतर मग मन योग्य मार्गाने का चालणार नाही का चालणार नाही म्हणून जे मन भुकत होतं कालांतराने मालकाच्या संगतीत त्या मनाची ओळख झाल्यानंतर ते कुत्रच पाय चाटू लागलं ते मन तुम्हाला अनुकूल मार्गाने घेऊन